सावकाराने अवैधरित्या ताब्यात घेतलेली शेती परत घेणाऱ्या शेतकऱ्यांना सावकाराच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज मेहकर तालुक्यातील बदनापूर येथे घडली. या मारहाणीत 6 शेतकरी व 1 महिला शेतकरी गंभीर जखमी झाली आहे. जखमी शेतकऱ्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर हल्ला अवैध सावकाराने केल्याचा आरोप शेतकरी वैजनाथ बोरकर यांनी केला आहे. बोरकर यांची जमीन अवैध सावकार वामन आनंद असोले यांच्या ताब्यात होती. शासनाकडे अवैध सावकारीची तक्रार नोंदविल्यानंतर शासनाने बोरकर यांच्या बाजूने निकाल देत त्यांच्या नावावर जमिनीचा सातबारा केला. त्यानंतर बोरकर यांनी आपली जमीन सावकाराच्या ताब्यातून घेत त्यात पेरणी सुरू केली. मात्र पेरणी दरम्यान सावकाराने अचानक 30 ते 25 भाडोत्री गुंड आणून शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला. गुंडांनी लोखंडी रॉड व लाठ्यांनी शेतकऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप शेतकरी वैजनाथ बोरकर यांनी केला आहे. सदर प्रकरणाबाबत त्यांनी शहर पोलिसात दबाव दिला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले 4 ते 5 शेतकरी सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. विशेष म्हणजे शासनाने शेतकऱ्यांकडून निकाल दिल्यानंतर जमीन ताब्यात घेण्यासाठी वैजनाथ बोरकर हे मेहकर पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवली नसल्याचा आरोप शेतकरी बोरकर यांनी केला आहे. या प्रकरणी रात्रीपर्यंत मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यातील अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक समोर आली आहे. जिल्ह्यातील असंख्य शेतकरी सावकारी पाशात अडकले असून त्यांच्या दादागिरीला कंटाळून काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केली आहे. सातबारा आमचा निकाल लागून असताना सातबारा बनलेला असताना आमचं त्या शेतामध्ये आऊत चालू असताना अवैध सावकारांना कमी जास्त 100 ते 125 रुपये आम्हाला मारण्याकरता आणले आणि ट्रॅक्टरसुद्धा आमच्या अंगावर घातले आणि लाठी मारले होता. भरपूर मार गेले. कोणी लोखंडाचा पाईप आणते तर कोणी गळ्याचा तुकडा आणते तर कोणी पुरवळी आणते आणि इमेन 4-5 लोक काय केला तर 100 लोकांना आमचा हल्ला केला आणि सावकारांसुद्धा मारला आमच्या पायांना. कोणी सावकार वामन आनंद असून कुठला राहणार बदनापूर. तुम्ही किती पैसे घेतले होते? नाही आम्ही पैसे कसे नाही घेतले साहेब. नाही पैसे घेतले काही शेतीचं कसं काय ना शेतीचं काय शेतीचं त्यांनी शेतीचं आहे ना आम्ही पैसे देऊन फेडफाड केली. मग आता आमचं कोर्टात भांडण चाललं. कोर्टात भांडण झाल्यानंतर निकाल आमच्या बाजूला लागलो. सातबारा बनलं आमचा. सातबारा बनून तर सांगतो तेव्हा मला का मला ऑर्डर देत नाही. आल्यानंतर लोक भाडं आणतो आम्हाला मागतो आणि गरीब लोकांना काय करणार यंत्र घ्यायचं का पैसे घ्यायचं.